सोलापूर जिल्हा वडार समाज खाण कामगार संघटनेच्या वतीनं भारत सरकार पर्यावरण मंत्रालयाकडून दिलेल्या निर्णयाचं स्वागत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील माळढोक अभयारण्य क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन क्षेत्र कमी केल्यामुळे वडार समाजाचा पारंपरिक पिढीजात व्यवसायास 12 जुलै 2006 पासून माळढोक अभयारण्य क्षेत्रामुळे बाधित झाला होता. सन 2013 रोजी माळढोक अभयारण्य क्षेत्र कमी केल्यामुळे खाण व्यवसाय चालू झाला होता. परंतु सन 2016 पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची मर्यादा 10 किलोमीटर पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगा, हगलूर, दहिटणे, शेळगी या गावातील वडार समाजाच्या 4 ते 5 पिढ्यांपासून चालू असलेल्या दगडखाणीवर या जाचक अटींमुळे निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे वडार समाजावर बेरोजगार व उपासमारीची वेळ आली होती. आजच्या भारत सरकार पर्यावरण मंत्रालयाकडून सदरचे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कमी करून त्याची मर्यादा 0 ते 400 मीटर पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या पिढीजात व पारंपरिक व्यवसायाला चालना मिळणार नाही. सदरच्या निर्णयामुळे बेरोजगारीची संख्या कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर या व्यवसायावर अवलंबून असलेले वडार समाजाबरोबर सोलापुरातील लोधी समाज, मोची समाज, लमाड समाज व इतर बांधकाम व्यवसाय व सोलापूरच्या विकासासाठी स्मार्ट सिटीची चालू असलेली कामं, रस्ते, ड्रेनेज व इतर कामावर अवलंबून असणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय स्वागतार्ह आणि उद्योगास चालना देणार आहे. त्याचबरोबर सोलापुरातील MIDC भागातील चिंचोळी MIDC, अक्कलकोटोड MIDC येथील बांधकामे व विकासाची कामं जी थांबलेली होती तीही पूर्णत्वास येतील. यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. यासाठी सोलापूर जिल्हा वडार समाज खाण कामगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, सचिव शंकर चौघुले, विष्णू मुधोळकर, प्रथमेश आनंदकर, अनिल धोत्रे, विजय मंठाळकर, राजू चौघुले, बालाजी निंबाळकर, नवनाथ निंबाळकर, शंकर चौघुले, अरुण चौघुले यांच्यासहित सर्व संघटनेतील पदाधिकारी व सभासदांनी मिळून आज जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय. विकासासाठी जे अडथळा होतं माळढोक पक्षी अभयारण्यासाठी जो क्षेत्र इको सेन्सिटिव्ह म्हणून डिक्लेअर केला होता तो आज कमी करण्यात आला. वास्तविक पत्ता 12 जुलै 2006 पासून माळढोक अभयारण्य क्षेत्रासाठी ह्या खाण संघटनेतल्या असू द्या, खाणी किंवा या MIDC च्या क्षेत्रातले कारखाने असू द्या, या सर्व या क्षेत्रावरती एक बंधन आलं होतं. त्यानंतर 2013 माळढोक क्षेत्र कमी झालं. त्यानंतर 2016 इको सेन्सिटिव्ह झोन लागू करण्यात आला. 2016 ते आजपर्यंत इको सेन्सिटिव्ह झोनमुळं बाकीचे काम अडथळा आले होते. ह्या अडथळा आज माननीय जावडेकर साहेबांच्या प्रयत्नामुळं आणि माननीय शिंदे साहेबांच्या प्रणिती शिंदे साहेबांच्या प्रयत्नामुळं इको सेन्सिटिव्ह झोन एरिया कमी करण्यात आलं. याच्यामुळं सोलापूरच्या विकासाला गती मिळाली. त्याचबरोबर आमचा पिढीजात व पारंपरिक व्यवसाय वडार समाजाचा दगड फोडणे आणि खडी फोडणे हातावरचा पोट आता ह्या हातावरच्या पोट आणि पारंपरिक व्यवसायाला सुद्धा आज चालना मिळालेली आहे. म्हणून आज सोलापूरच्या विकासाला आणि आमच्या वडार समाजाला एक चांगले दिवस आले. यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पंतप्रधान कार्यालय सोलापूरच्या लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राज्यमंत्री विजय चौघुले, नवी मुंबई यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन व सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर सोलापुरातील उद्योजक राम रेड्डी, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी व इतर मान्यवरांचं देखील सहकार्य लाभलंय.